आज आमचे भारत देशाचे आदले प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आणि त्या निमित्तान आम्ही सबंध देशभर त्यांच्या फोटो खार घालून आज ती त्यांची जयंतीच्या निमित्तान त्यांना आदरांजली दिता. आमकां सगळ्यांक खबर आसा की आज सरकाराच्या वतीन आज गुड गव्हर्नन्स डे सुशासन दीस म्हणून मनयतात. आमचे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेच जण सचिवालयात गुड गव्हर्नन्स डेच्या निमित्तान सरकारी अधिकारी उपस्थित आशिले आणि ज्या तरेन आमचे अटल बिहारी वाजपेयीजी हांच्यानी पंतप्रधान झाल्यानंतर जे काम केले म्हणजे 13 दिवसाचे पंतप्रधान झाले 13 महिन्याचे झाले आणि पूर्ण टर्म त्यांच्यानी पूर्ण केलो आणि भारतीय जनता पार्टीचे पहिले ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्यानी बऱ्या तऱ्हेन काम केले आणि गुड गव्हर्नन्स हे किने असू शकता हे त्यांच्यानी आपल्या त्या पदाचेर असताना त्यांच्यानी दाखवून दिले आणि ह्या देशा भितर टेलिकम्युनिकेशनचे जाळे असत किंवा रस्त्याचे वेगवेगळे आम्ही पळयतात हायवे हे जे असा हे त्यांच्या कारकिर्दीन केल्ले काम आशिले आणि आज तेच काम फुडें व्हरपाचे आमचे आताचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत असत आणि त्यामुळे संबंध देशभर त्यांची पार्टीच्या वतीनं असत की सरकारच्या वतीनं असत गुड गव्हर्नन्स म्हणून त्यांच्यानी केल्ले काम आणि ते काम करता असताना सामान्य मनशाक त्याचा कसो फायदो जातलो हे सदोदीत दवरून तकलेन दवरून जे त्यांच्यानी काम फुडें वेल केल्ले असा ते काम आताचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतात. हांव आज त्यांच्या जयंती निमित्तान त्यांकां आदरांजली दिता आणि त्यांच्यानी केल्ले कार्य जे आज आमचे मदीं नात पण भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष म्हणजे जनसंघ झाल्यानंतर पहिले अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयी झाले आणि त्यानंतर त्यांच्यानी ज्या तऱ्हेन पार्टी वयर हाडपाचे काम केले आणि वेगवेगळ्या माध्यमातल्यान म्हणजे स्वतः कष्ट करतकच पार्टी ही सगळ्यांपर्यंत पावपाचे काम त्यांच्यानी केले आणि आज आम्ही पळयतात एक वेळ दोन खासदार निवडून आलेली पार्टी आज ह्या देशा भितर राज्य करता वेगवेगळ्या स्टेटी भितरूय राज्य करता आणि खऱ्या अर्थान त्यांच्यानी घातिल्लो पायंडो हो त्या पायंडो त्या पायंड्याच्या आधाराचेर आज पार्टी फुडें वता. थँक्यू. माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आजच्या या आदरांजलीच्या कार्यक्रमाक आमच्या समोर उपस्थित गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष तसेच राज्यसभेचे खासदार बाबा सदानंद शेटाणावडे, इतर सगळे पक्षाचे पदाधिकारी मित्रांनो, आज एक आमच्या खातीर बरो दीस जो आसा तो आमी सुशासन दीस म्हणून पाळयतात आणि हो सुशासन दीस अटलजीच्या नांवान हो ताज्या ह्या हाजेरीसा आमी हो दीस पाळिल्लो आसा. देशभरांत अशे तरेचे सगळे तरेचे कार्यक्रम देशभरांत जातात. माननीय अटलजी अशे एक व्यक्तिमत्व आशिल्ले की ताणी सबंद जीवनभर पक्षा खातीर आणि देशा खातीर ताणे दिलो आणि शेवटच्या हाका त्यांच्या शेवटच्या काही वर्षात ते पंतप्रधान झाले. बाब सदानंद शेठ तानावडेन सांगला 13 दीस 13 महिने आणि पूर्ण एनडीएची टर्म आणि त्या सगळ्या कालावधीत जे सुशासन जे आहे बरे राज्य जे असा बरे राजकारण जे असा ते निव्वळ असे राजकारण करून जो राज्याच्या संदर्भात जो विकास असा
सामान्य मनशाच्या शेवटच्या पूर्तीच्या मनशाचा विकास असा म्हणजे सुशासन. जे सुशासन जर बरं जाय त्याला या सगळे हाचे फायदे सरकारचे फायदे प्रजेपर्यंत पाहू शकतात असे तरेचे जे फाउंडेशन असा हे ताणे आपल्या कारकिर्दीत आमच्या सगळ्यांना घालून दिले. म्हणजे सारख्या लहान मनशाक एक संधी तांचे बरोबर काम करपाची 5 वर्षांची संधी मेळ्ळी ती जन्मभर आम्ही त्यांना विसरू नये आणि जवळून तांचे प्रशासन जवळून पहिले प्रत्येकांक नावान वळखून प्रत्येकाचे कामाच्या वेगळ्या पद्धतीत तांकां जर कितें हे फाटी फुडें जाल्यार योग्य पद्दतीन समजून सांगून तांकां प्रोत्साहन दिवन फुडें व्हरप हे तांचे नेतृत्व जे आशिल्ले ते नेतृत्व बरोबर ते वेगळ्या पद्दतीचे आशिल्ले आणि ह्या तांच्याच ह्या परिश्रमामुळे त्यांच्याच त्यागामुळे आज भारतीय जनता पार्टी म्हणजे खंय तरी शुन्यातून आज एक देशातलो मोठी राजकीय पार्टी म्हणून आज झाली असतात. वेगवेगळ्या राज्यांनी आज भारतीय जनता पार्टीची सरकार येतात आणि हे सगळ्यांनी केले प्रयत्न जे असतात त्या प्रयत्नाचे फळं असतात आणि ही फळं जे कोण आज आम्ही जे कोण सत्तेला ती फळं लोकांपर्यंत सामान्य लोकांपर्यंत पावपाचे काम वेगवेगळ्या पद्धतीन तरेतरेच्यो स्किमी ताणी काढल्यो प्रधानांनी उल्लेख केलो त्याचबरोबर प्राईम मिनिस्टर जी रस्त्याची योजना आशिल्ली प्रियम ही योजना म्हणजे कितले तांचे एकच उदाहरण म्हणजे दूरदृष्टीकोन कसो आशिल्लो की आज खेडी आणि शहरां हे मदीं जे डिफरन्सीस वाढिल्ले आशिल्ल्यो कारण शेतकरी खेड्यांत माल पिकयताले परत तांचो माल वेवस्थीत म्हणजे तांकां थंय खेड्यांत किंमत मेळनाशिल्ली आणि शहरां वांगडा उतरून तांकां रस्ते नाशिल्ले कांय सुविधा नाशिल्ल्यो परत तांणी असो विचार केलो हो मनीस केन्ना हे जातलो स्वावलंबी जातलो आपलो फायदो केन्ना उबो जातलो की ताणें पिकयल्लो माल हो खंय तरी शहरांत घातलो आनी ताका ताची किंमत बरी मेळटली तेन्नाच तांचें घर तांचें कुटूंब सुदारतलें इतलो बारीकपणे विचार करून सगळ्यो तरेच्यो स्किमीचे फावंडेशन ते त्या वेळाचेर घातले आनी आज देशाची आमी उदरगत पळयतात देश आज एक वेगळ्या हातूंतल्यान वता आनी ताचेर कळस चडोवपाचें काम जें आसा हें आतांचे आमचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदीजी करतात आनी लोक या सगळ्या हातून समाधानी आसात आणि हे आमकां हो विकास जो आसा तो आमकां फुडें व्हरप हे ताचे स्वप्न जे आसा ते अशाच पद्दतीन काम करून ताचे स्वप्न पुरे करपाची जबाबदारी आमची सगळ्यांची आसा. मागीर आमी खंय राजकारणांत आसूं राजकारणांत आसूं परंतु आमी जर थोडेशें ताचे सारखो जर हे विचार करून ताचे सारखे जर आमी थोडेशें काम केलें तर निश्चितपणे आमचो भारत हो जगांत नंबर 1 जातलो फाटी उरची ना. इतल्या सप्तकांत सगळ्यांच्या वतीन तांकां आदरांजली दिता आनी मागीर सगळ्यांनी सद्य अटल बिहारी वाजपेयी हांची आज जयंती केंद्र सरकार राज्य सरकार गूड गव्हर्नन्स डे म्हणून मनयता. हांव भारतीय जनता पार्टीच्या वतीन आणि समेस्त गोंयच्या वतीन सद्य अटल बिहारी वाजपेयी हांकां आदरांजली दिता. आज आमच्या पक्षाच्या मेन कार्यालयात आमच्या बरोबर आमच्या पार्टीचे अध्यक्ष सदानंद तानावडे आमचे नेते आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक त्याचबरोबर पणजीतले सगळे काउन्सिलर भारतीय जनता पार्टीचे सगळे आमचे पणजीतले कार्यकर्ते असतात. पुराय भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या मतदारसंघांनी आज सद्य अटल बिहारी वाजपेयी हांची जयंती ती मनयता आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तात वेगवेगळेकडे वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित केला. सेवा कार्यक्रम हे सातत्य आम्ही घेता सेवा ही समर्पण व त्यांचा ध्यास जो लोकां खातीर काम करतात ब्लड डोनेशन कॅम्प असतले मेडिकल कॅम्प असतले फ्रूट डिस्ट्रिब्युशन असतले हे सगळे आम्ही हांगा मनयता. आम्ही सातत्यात भारतीय जनता पार्टीचे लहान लहान कार्यकर्ते अबकी बारी अटल बिहारी हे म्हणत म्हणत जवळपास 4 इलेक्शन्स तरी अबकी बारी अटल बिहारी अबकी बारी अटल बिहारी म्हणत म्हणत इलेक्शनां केली. त्या निमित्तात पुराय देशात 13 दिसांचे 13 महिन्यांचे आणि 1 टर्म हे सरकार दिले आणि त्या सरकाराच्या कार्यकाळात खऱ्या अर्थात आम्ही म्हणतात की अंत्योदय या तत्वाचे सरकार जे माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्यानी चलयले आणि अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय हो कन्सेप्ट देशा मुखार हाडलो. खुबश्यो योजना गूड गव्हर्नन्स कित्याक तर गूड गव्हर्नन्स कशा पद्धतीचे आसचे सरकार लोक उपयोगी कशा पद्धतीन जावचे आणि सरकार कशा पद्धतीन लोकांक उपयोगी पळोवंक शकता हे अटल बिहारी वाजपेयी हांच्यानी फाउंडेशन स्टोन घातलो आणि तोच घातलेलो फाउंडेशन स्टोन 2014 लोकाभिमुख काम करपा खातीर माननीय अटल बिहारी आताचे आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी ते लोकां मुखार हेले आणि दाखोवन दिले की हय दीस इज अ गूड गव्हर्नन्स फाउंडेशन स्टोन माननीय अटल बिहारी वाजपेयी जावं ते डिजिटल इंडिया जावं ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर हे देशात पहिले फावटी तांच्यांनी पळयले स्वप्न आज आम्ही साकार करता. आज खूप बरे दिसता की माननीय अटल बिहारी वाजपेयी हांच्यांनी पहिले अखंड भारताचे स्वप्न 370वे कलम रद्द केले आणि अखंड भारताचे स्वप्न आज साकार झाले. राम मंदिर
वही बनाएंगे आम्ही सांगताले लोक आमका हिडयताले राम मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे राम मंदिर वही बनाया तारीख वो 22 तारीख है जानेवारी ये स्वप्न आज साकार झाले हे आमका खरोखर कार्यकर्ते म्हणून मोठा अभिमान असा त्यांना त्यांच्या प्रत्येक भाषणात प्रत्येक उल्लेखात हा जो उल्लेख असतो हे स्वप्न आज साकार होता अशी कितीशीच स्वप्न प्रत्येक प्रदेशाच्या बाबतीत पडली देशाच्या बाबतीत पडली कारगिल युद्ध हे त्यांच्या काळात झाले सगळ्यात घडले युद्धात ज्या पद्धतीत त्यांनी सपोर्ट जो केलो ते आमच्या सगळ्या जणांनी याद असा त्या खातीर अशा वेगवेगळ्या गजाली आम्ही जर सांगले झाल्यास एक म्हणजे अध्यक्षांनी जे सांगले दोन खासदारापासून आज पुराय आम्ही देशाची सेवा समर्पण भावनेत करपी तिचे दोन खासदार भारतीय जनता पार्टीकडे असा हे सेवा आणि समर्पण वृत्तीत भारतीय जनता पार्टीच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांचा त्याग त्याचे अर्पण आम्ही हे सगळे केले काम आणि ही प्रेरणा कोणाकडल्यान जर वेळी असत तर श्यामाप्रसाद मुखर्जी दीनदयाळ उपाध्याय श्रद्धेय अटलजी अडवाणीजी यासारख्या महान नेत्यांकडल्यान जी प्रेरणा तमाम कार्यकर्त्यांना देशभरात मिळत तातूंतल्यान त्यांच्या समर्पणातल्यान हे काम करपाक पावले म्हणून आज गोंयभरच्या समेस्त सगळ्या कार्यकर्त्यांकडल्यान आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी हांकां आम्ही आर्गां ओंपता हांकां आमी याद करता आणि गूड गव्हर्नन्स डे हे पुराय राज्यात खूप मोठ्या प्रमाणात गूड गव्हर्नन्स सेलिब्रेट करपा खातीर तीच खरी श्रद्धांजली अटल बिहारी वाजपेयीजी आसा देव बरें